या महाराष्ट्रात शरद जोशींचा विचार आणि शरद पवारांचा विचार, या दोन शरदांचा विचार, शेती हा एक ठेवून जर एकत्र आला असता तर काही आमूलाग्र बदल घडू शकला असता? हो, घडू शकला असता. उदाहरणार्थ आत्ता मला जे दिसतं ते असं की शरद पवार यांची आणि माझी मतं ही तंत्रज्ञानाच्या वापराबद्दल जवळजवळ सारखी आहेत. आणि त्यांनी आत्ता अलीकडे सुद्धा नरेंद्र मोदीनं जे पत्र लिहिलं त्या पत्राचा कंटेंट जर पाहिला तर त्यांच्या माझ्या मतामध्ये काही फारसा फरक नाही. आजही मला असं वाटतं की शरद पवार आणि मी आम्ही एकत्र एका स्टेजवर अलीकडे आलो होतो, तसे जर का पुन्हा एकदा येऊन केवळ तंत्रज्ञानाच्या मुद्द्यावरती तंत्रज्ञानाची वापर शेतीमध्ये वाढवणं हा जर कार्यक्रम आम्ही दोघांनी मिळून हाती घेतला तर मला असं वाटतं की शेतकऱ्यांचं त्यातून पुष्कळसं भलं होऊ शकतं. मला अजूनही आठवत आहे की तुम्ही एका व्यासपीठावर दोन तीन वेळा मागे एकत्र आला होता, ते 90 दशक होतं का 2000 नंतर? आता मी आता सुद्धा, पण आपण खासदार असताना सुद्धा आपण एका डायसवर आलेला होतात. मला आठवत आहे की तुमचा जो विचार होता, आम्ही दोघांनी मिळून आंदोलन केली. हो बरोबर, पण तुमचा जो विचार होता की एकाच पिकावर शेतकऱ्यांनी अवलंबून राहून चालणार नाही, त्याला बाकीचे इतर पिकं घ्यायला लागतील आणि फक्त ऊस ऊस करत बसून तुम्ही स्वतःचं वाटोळं करून घेत आहात, असं जे तुमचं मत होतं तेच पवारांनी वेगळ्या पद्धतीने मांडलेलं आहे. पण तुम्ही तरी सुद्धा पवारांच्या एकूणच त्या शेतकी विचाराच्या नॉलेज बद्दल तुमची काही विधानं प्रसिद्ध आहेत. मी तंत्रज्ञानाच्या बद्दल शरद पवारांची जी मतं आहेत त्याच्याशी पुष्कळसा सहमत आहे. आणि मला असं वाटतं मी म्हटल्यासारखं की आम्ही जर का तंत्रज्ञानाच्या प्लॅटफॉर्मवरती अर्थशास्त्र आणि राजकारण बाजूला सोडून तंत्रज्ञानाच्या मुद्द्यावरती जर का एकत्र आलो तर फ्युचर्स मार्केटपासून ते GM पर्यंत आमची सगळी मतं एकसारखी आहेत. आम्ही याच्याकरता शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने खूप चांगलं काम करू शकतो. मी त्यांना ते आवाहन करतो. फार चांगली गोष्ट आहे. तुम्ही जय महाराष्ट्रच्या या प्लॅटफॉर्मवरून या माध्यमातून 80व्या वर्षी जर शरद पवारांना असं आवाहन करत असाल की शेतकऱ्यांच्या भल्याकरता तुम्ही हे दोन शरद एकत्र येत असतील तर मला वाटतं महाराष्ट्राच्या दृष्टीने ती नक्कीच चांगली गोष्ट आहे. मला थोडा तुम्हाला अगदी वेगळा प्रश्न विचारायचा आहे. आपण या कृषीपासून जरा बाजूला जाऊ. महाराष्ट्राचा एक 30-40 वर्षाचा मागचा इतिहास जर बघितलात किंवा महाराष्ट्राचा कशाला, आपण एक काही राज्यांचं वेगवेगळं उदाहरण जर घेतलं, अण्णा हजारेंचं आंदोलन, त्या आंदोलनामध्ये अनेक लोक एकत्र होते, नेहमीप्रमाणे ते पुन्हा बाजूला झाले, अण्णा स्वतःचा मार्ग चालत राहिले. त्यातूनच वेगळे झालेले अरविंद केजरीवाल, त्यांनी समाजकारणापासून राजकारणात फरकत घेतली, ते दिल्लीचे मुख्यमंत्री झाले. त्याच्यानंतरही आत्ता अलीकडचं अगदी उदाहरण आपण जर बघितलं तर हार्दिक पटेल हा माणूस गुजरातमध्ये त्याच्या आरक्षणाच्या प्रश्नाकरता उभा राहिला. पोलिसांच्या मते 5 लाख, माध्यमांच्या मते 7.5-8 लाख लोक त्याच्या रॅलीला हजर होते. मला सांगा, एखादा माणूस एवढा मोठा जनाधार घेऊन जेव्हा पुढे येतो तेव्हा त्याच्या आंदोलनाची परिणती पुढे दोनच गोष्टीत होऊ शकते, एकतर सत्तेचं केंद्र किंवा दुसरं काही काळाने ते आंदोलन विरळ होत काळाच्या उदरात गडप होणं. केंद्रातली सत्ता हे सुद्धा होऊ शकतं. मला सांगा, या सगळ्या तिन्ही चारही लीडर्समध्ये शरद जोशी हे नाव हे आपल्याला सुरुवातीलाच घ्यायला लागतं, कारण ते 80च्या दशकातलं आहे. हे सगळे केजरीवाल, हार्दिक पटेल तर अलीकडचा 22 वर्षाचा मुलगा. तुम्ही 80व्या वर्षी तुमच्या या सगळ्या मागच्या आंदोलनांकडे आणि आत्ता चालू असलेल्या आंदोलनांकडे कसं बघता? अण्णा हजारेंचं आंदोलन म्हणा, राजू शेट्टी काय अजून केजरीवाल बनलेलं नाही दुसरदैवाने, तो बनल्यानंतर आणखी काय होईल त्यानंतर बघू. पण या सगळ्या आंदोलनांकडे पाहिल्यानंतर मला एक गोष्ट लक्षात येते की त्या प्रत्येकाच्या मागे काहीतरी एक निश्चित विचार आहे. तो विचार शेतकरी संघटनेच्या विचार बाबतीत तर होताच पक्का, शेतीमाला भाव घामाचे दाम. पण त्याच्याबरोबर आजही जी काही आंदोलनं नवीन चालू आहेत त्या नवीन आंदोलनामध्ये मला गुजरातमध्ये हार्दिकच्या आंदोलनाविषयी खूप आशा वाटतात. याचं कारण असं की त्यांनी केवळ दुसऱ्याचं OBCचं रिझर्वेशन काढून घ्या अशी मागणी केली नाही, तर आम्हाला त्यांचं काढून घेता येत नसेल तर आम्हालाही द्या अशा तऱ्हेची दुहेरी मागणी करून त्यांनी सरकारला मोठा पेचात पकडला आहे. आणि स्ट्रॅटेजिकली मला असं वाटतं की फार चांगली स्टेप आहे की आम्ही काय केवळ रिझर्व आरक्षण मागत नाही आहे, पण आरक्षण जर द्यायचं असेल तर मग आम्हालाही द्या किंवा त्यांनाही देऊ नका. ही स्ट्रॅटेजी खूप चांगली असं मला वाटतं आणि त्यामुळे हार्दिकच्या आंदोलनाकडे मी मोठ्या आशेने बघतो आहे. तुम्हाला असं वाटतं की हार्दिकचं आंदोलन बाकी राज्यांमध्ये सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने पसरू शकतं? महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचा प्रश्न आहे, पसरलेला आहेच, आणि त्यांनी वेगवेगळ्या त्यांनी आरक्षणाच्या मागण्या होत आहेत. फक्त महत्त्वाची गोष्ट अशी की याच्यामध्ये
आंबेडकरांची जी ताकद त्याच्या मागे उभे आरक्षणामागे ती जर का संपली तर मग मला असं वाटतं की हार्दिकच्या आंदोलनाला यश मिळायला काही फारसा वेळ लागणार नाही. प्रत्येक तुमच्यासारख्या यशस्वी नेत्याला आपल्या आंदोलनांमधले प्लस मायनस कुठे आपण कमी पडलो याचं एक कुठेतरी आत्मावलोकन करावं लागतं. तुम्ही आता ते सिंहावलोकन करत असाल. तुम्हाला असं वाटतं तुम्ही जेव्हा संसद प्रतिनिधी म्हणून राज्यसभेमध्ये बसला होतात, तुम्ही काम केलं राज्यसभेमध्ये, त्यावेळेचा काळ वेगळा होता. तुमच्या काळात व्ही पी सिंग तुमच्या खूप जवळ होते, चंद्रशेखर तुमच्या खूप जवळ होते, तुम्हाला मानणारा युवा वर्ग तुमच्याजवळ होता. तुम्हाला असं वाटलं तुम्ही राज्यसभेमध्ये असताना जनतेचे प्रश्न मोठ्या प्रमाणावर सोडवू शकलात मैदानावर किंवा रस्त्यावर असल्याच्या तुलनेमध्ये? राज्यसभेमध्ये मी प्रश्न जितक्या परिणामकारकरित्या मांडायला पाहिजे होते तितक्या परिणामकारकरित्या मी मांडू शकलो नाही ही गोष्ट खरी आहे. त्याचं कारण असं की पक्षांतर बंदी कायदा जेव्हा राजीव गांधींनी केला त्या पक्षांतर बंदी कायद्यानंतर सर्व सत्ता केंद्र ही 10 जनपदमध्ये गेली किंवा त्या पुढाऱ्याकडे गेली आणि मग त्याच्यानंतर राज्यसभा म्हणजे जिथं निदान त्या तिथं जाणकार माणसाने एकत्र येऊन विद्वत्ता प्रचूर भाषणं करायला पाहिजेत त्या जागीसुद्धा पीठासीन अधिकाऱ्यांच्या समोरच्या वेळमध्ये घुसायचं आणि दंगाधोपा करायचा अशा तऱ्हेची पद्धत सुरू झाली. याचं कारण असं की त्याला चॅनेल्स एका अर्थाने जबाबदार आहेत कारण चॅनेल्सच्या पुढे जर यायचं असेल तर आपल्याला दंगाधोपाच करायला पाहिजे कारण एरवी आपलं काही नाव किंवा गाव कुठे कोणाने माहीत होण्याची शक्यता नाही अशा तऱ्हेची भावना तयार झाली. याचं मुख्य कारण हे म्हणजे पक्षांतरबंदी कायदा. पक्षांतरबंदी कायद्यामुळे आज संबंध पार्लमेंटरी संस्कृती बिघडली आहे आणि त्याच्यामधनं आज जे लोकसभेचं किंवा राज्यसभेचं स्वरूप दिसतं ते पाहिल्यानंतर आज मला अशा धांगडधिंग्यामध्ये काही मी फार परिणामकारकरित्या काम करू शकलो नाही आणि ह्याचा मला अभिमान आहे. शरद जोशींनी शेतकऱ्यांना आपल्या आर्थिक स्वातंत्र्याबद्दलचा विचार दिला. शरद जोशींनी शेतकऱ्यांना उभं राहायला शिकवलं, आपली ताकद दाखवायला शिकवलं. तुम्हाला असं नाही वाटत शरद जोशींचं आणखी एक अपयश त्या काळामध्ये राहून गेलं आणि ते म्हणजे त्यांना त्यांच्या आत्महत्यांपासून रोखणं किंवा संकटाला तोंड कसं द्यायचं हे शिकवणं? आत्महत्या हा एक मोठी सामाजिकदृष्ट्या गहन समस्या आहे परंतु मी केरळामध्ये जिथे गेलो होतो तिथला अभ्यास केल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की शेवटी आत्महत्या करणारा जो शेतकरी असतो त्याला शेवटच्या क्षणी का होईना एखादा मनुष्य त्याची पाठीवरती हात फिरवून तुला एवढं काही करायची गरज नाही असं सांगणारा भेटला तरीसुद्धा ती वेळ टळल्यानंतर आत्महत्या होत नाहीत. पण आमच्या चळवळीचं अपयश आहे की आम्ही अशा तऱ्हेची काही संस्थात्मक उभारणी करू शकलो नाही की ज्याच्यामधनं शेतकऱ्याला असा धीर देणार येईल. आम्ही स्पष्ट सांगितलं की शेतकरी सावकारी कर्ज फेडता येत नसल्यामुळे तो शेतकरी आत्महत्या करतो हे विश्लेषण बरोबर पण त्याच्याबरोबर त्याला त्या खाईपासून वाचवता आलं असतं ती फळी जी उभी करायला आम्हाला पाहिजे होतं ते आमचं चढवळीचं अपयश आहे. आत्महत्येची कारणं आता नवीन झाली आहेत, नवीन बदलली आहेत ती अशी की आत्महत्येमध्ये आता लोकांना कर्ज फेडीचं नामुष्की स्वीकारता न आल्यामुळे ते आत्महत्या करतात हे नवीन कारण नवीन झालं. पूर्वीच्या काळी कारणं वेगळी होती. आत्ताच्या सरकारनी केंद्र सरकार किंवा राज्य सरकारनी नेमकं काय करायला पाहिजे कारण आपल्याकडे सबसिडीज असतात, कर्जमाफी असते, इतर गोष्टी असतात, काय केलं म्हणजे शेतकऱ्याला काहीतरी आश्वासक वाटेल असं तुम्हाला वाटतं? मला असं वाटतं की सध्या शेतकऱ्यांची जी उद्ध्वस्त परिस्थिती आहे मी उद्ध्वस्त हा शब्द जाणीवपूर्वक वापरतो आहे त्या उद्ध्वस्त परिस्थितीनं त्याला काढायचं असेल तर मार्शल प्लॅनची एक आवश्यकता आहे. या मार्शल प्लॅनमध्ये महत्त्वाचं पहिलं कलम म्हणजे त्याची कर्जमुक्ती झाली पाहिजे. कर्जमाफी हा शब्द मी कधी वापरलेला नाही. कर्जमुक्ती झाली पाहिजे आणि तेव्हा जेव्हा त्याची जुनी सगळी खळकटी ही निस्तळली जातील तेव्हा त्याच्यानंतर तो पायावरती उभं राहण्याचा प्रयत्न करू लागेल आणि यशस्वी होईल. आयुष्याचे 80 वर्ष तुम्ही पूर्ण केलेली आहेत, काय वाटतं तुम्हाला मागे वळून बघताना तुम्ही केलेल्या तुमच्या सगळ्या आंदोलनांबद्दल, शेतकऱ्यांच्या प्रश्नांबद्दल, तुमच्या स्वतःच्या आयुष्याबद्दल आणि एक ही जी काही वाटचाल आहे याचं सिंहावलोकन करताना स्वतःकडे त्रयस्थ नजरेने बघताना तुम्हाला काय वाटतं? मी जेव्हा खेळत होतो तेव्हा क्रिकेटच्या मैदानावरती चांगल्या खेळल्या, ही बाउंड्रीवर सिक्सर मारल्या. आता मी आऊट झालो, आता मी पॅव्हिलियनमध्ये परत आलो आहे आणि कौतुकाने आपल्या नंतरची पिढी कशी काय खेळते आहे त्याच्याकडे कौतुकाने पाहणे ही माझी नवी भूमिका आहे. त्यामुळे मला कोणी येऊन विचारतं की नाही का हो आमच्याकडे येता का असं कधी माझ्या मनातही विचार येत नाही आणि हा मोह मी मनात
विचारही येऊ देत नाही कधी. आपल्याला जय महाराष्ट्रकडून दीर्घायुरोग्य आरोग्य संपन्न असं आयुष्य आम्ही चिंततो आणि आपल्याला शांत सुखमय निरामय आणि नवीन पिढीला मार्गदर्शन करणारं आपण असं काहीतरी करावं अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. आजकालच्या जगामध्ये हे फक्त चॅनेल्सच्या माध्यमातून शक्य आहे. तुम्ही पुन्हा पुन्हा भेटत जा म्हणजे आपोआप होत जाईल निश्चित. या सगळ्या दिलखुलास गप्पा आपल्याशी मारल्याबद्दल शरद जोशींचे आपण आभार मानूया. नमस्कार. जय महाराष्ट्रतर्फे आपले मनापासून आभार. धन्यवाद. धन्यवाद.